हाय एवरीवन, महाराष्ट्रीयन फूडी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण दिवाळी फराळ स्पेशल चकलीची रेसिपी पाहणार आहोत। यापूर्वी आपण घरगुती भाजणीची रेसिपी पाहिलेली, तर त्याच भाजणीपासून आज आपण ही चकली बनवणार आहोत। तर चला मग आपण याची रेसिपी पाहून घेऊयात। तर एका परातीमध्ये आपण 3 वाट्या भाजणीचं पीठ घेऊयात। भाजणी दळून आणल्यानंतर आपल्याला ती व्यवस्थित चाळून घ्यावी लागते। त्यानंतर आपण इथे हे परातीमध्ये पीठ घेतले आहे। पिठामध्ये आता आपण एक एक मसाले टाकणार आहोत। तर मसाल्यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला 1/2 टीस्पून हळद पावडर। हळद पावडर जराशी आपण कमीच टाकूया, नाहीतर चकली थोडीशी काळी पडते। चकली थोडीशी तिखट छान लागते, त्यामुळे मी इथे 2 टेबलस्पून लाल मिरची पावडर घेतलेली आहे। त्यानंतर मी इथे 1 टेबलस्पून ओवा घेतलेला आहे। ओवा आपण हातावरती चुरून टाकणार आहोत। हे सगळे जिन्नस तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकता। त्यानंतर 2 टेबलस्पून सफेद तीळ आणि सगळ्यात शेवटी चवीनुसार मीठ टाकूयात। आणि हे जिन्नस टाकल्यानंतर पहिल्यांदा आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया पिठामध्ये। पीठ व्यवस्थित मिक्स करून झालं की आपल्याला याच्यामध्ये 3 टेबलस्पून मोहन टाकायचं आहे। तर एका वाटीला 1 टेबलस्पून असं मी इथे तेलाचं माप घेतलेलं आहे। तेल आपल्याला जास्त पण घ्यायचं नाही आहे आणि कमी पण घ्यायचं नाही आहे। आता हे मोहन पिठाला व्यवस्थित लागावं यासाठी आपण याला हातावरती घेऊन अशा प्रकारे मिक्स करून घेऊयात। हे बघा, मोहन अशा प्रकारे पिठाला व्यवस्थित लागलं गेलेलं आहे। तर अशा प्रकारे मुटका तयार करून बघायचा। जर मुटका होत असेल तर याचा अर्थ मोहन व्यवस्थित लागलं गेलेलं आहे। तर आता मी याच्यामध्ये 1/2 वाटी कोमट पाणी टाकून घेतीये। इथे उकळत्या पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाहीये, नाहीतर चकल्या बिघडतात। तर थोडं थोडं करत आपल्याला याच्यामध्ये कोमट पाणी टाकायचं आहे आणि फक्त हे पीठ भिजेल एवढंच आपल्याला इथे पाणी वापरायचं आहे। आणि पीठ एकत्र गोळा करून आपल्याला हे अर्धा तास साईडला ठेवून द्यायचं आहे। तर हे बघा, अशा प्रकारे आपण हे पीठ भिजेल एवढंच पाणी टाकलेलं आहे आणि साईडला करून आपण हे झाकून ठेवणार आहोत। तर पाणी आपण कोमट वापरल्यामुळे हे थोडंसं गरम असतं, त्यामुळे आता आपण याच्यावरती प्लेट ठेवणार नाही आहे, तर एखादा कागद किंवा कापड ठेवायचा आहे। पीठ भिजवून इथे अर्धा तास झालेला आहे। तर चला मग आपण चकली बनवायला सुरुवात करूयात। आता या पिठाला कोमट पाण्याचा हात लावून अशा प्रकारे मळून घ्यायचा आहे। तर थोडं थोडं करत कोमट पाणी आपण याच्यावरती शिंपडत जाऊया आणि एक मीडियम कन्सिस्टन्सीचा गोळा मळून घेऊयात। गोळा आपल्याला जास्त पातळ मळायचा नाहीये, नाहीतर गोळा जर पातळ झाला तर चकलीचे काटे व्यवस्थित येत नाहीत। आणि घट्ट पण ठेवायचा नाही आहे, जर घट्ट झाला तर चकली पाडताना खूप त्रास होतो आणि चकली तुटूही शकते, त्यामुळे आपण मीडियम कन्सिस्टन्सीचा गोळा तयार करून घेणार आहोत। आणि तयार करून झाल्यानंतर आपल्याला हा गोळा आणखीन 2 मिनिट चांगला मळून घ्यायचा आहे। गोळा मळून तयार आहे, तर आपण इथे चकलीच्या सोऱ्याला आता तेल लावून घेऊयात। तर इथे मी चकलीची प्लेट घेतलेली आहे, त्याला तेल लावूया आणि आतून सोऱ्याला पण आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। तेल लावून झाल्यानंतर आपल्याला यातला अर्धा गोळा या सोऱ्यामध्ये भरून घ्यायचा आहे। तर शेवेप्रमाणेच आपल्याला हा जो सोरा आहे तो पूर्ण भरून घ्यावा लागतो आणि याच्यामध्ये अजिबात एअर राहता कामा नये। तर इथे मी चकलीचा साचा सील केलेला आहे। तर चला मग आपण एका पेपरवरती चकली पाडून घेऊयात। तर हे बघा, आपल्याला अशा प्रकारे चकली पाडून घ्यायची आहे। मी इथे मीडियम साईजची चकली पाडलेली आहे। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही लहान चकल्या बनवू शकता किंवा मोठ्या बनवल्या तरीही चालतील। आणि हे जे शेवटचं टोक असतं ते पण आपण याला चकलीबरोबर जुळवून घेणार आहोत, नाहीतर तळताना ते टोक सुटू शकते। आता इथे मी पेपरवरती चकली पाडताना पेपरवरती कोपऱ्यात वाटी ठेवलेली आहे, याच्यामुळे पेपर आपला हलणार नाही आणि चकली व्यवस्थित पाडता येईल। तुम्ही चकली प्लेटवरती पण पाडू शकता, मी इथे बटर पेपरचा उपयोग केलेला आहे।
तेल आपल्याला मध्यम आचेवरती गरम करून घ्यायचं आहे, जास्त कडकडीत पण तेल गरम करायचं नाहीये। एक गोळा आपण सोडून बघूया, गोळा टाकता क्षणी तो वर आला पाहिजे, याचा अर्थ आपलं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे। आता इथे गॅसची फ्लेम लो करून आपण याच्यामध्ये चकली टाकून घेऊयात। तर अलगदपणे हाताने आपल्याला ही चकली तेलामध्ये सोडून द्यायची आहे। आणि तुम्ही इथे बघितले असेल की चकली टाकल्या टाकल्या खूप बुडबुडे आलेले आणि चकली आपोआप वर येते। चकली टाकल्यानंतर त्याला लगेचच हात लावायचा नाही, अर्ध्या मिनिटाने आपण ही झाऱ्याने चेक करणार आहोत। तर जर आपल्याला ती कडक जाणवली तर आपण ही पलटून घ्यायची आहे। पलटल्यानंतर आपल्याला ही छानसा सोनेरी कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायची आहे। आणि तुम्हाला इथे दिसलं असेल की चकली कडक झाल्यानंतर किंवा फ्राय झाल्यानंतर याच्यामध्ये जे बुडबुडे असतात ते गेलेले आहेत। तुम्ही इथे चकलीचा कलर पाहू शकता किती छान आलेला आहे आणि काटे पण खूप छान पडलेले आहेत। चकली इथे आपली तयार झालेली आहे, तर एका प्लेटमध्ये आपण ही काढून घेऊयात। तर अशाच प्रकारे मी बाकीच्या चकल्या पण फ्राय करून घेते। तर एका वेळेला मी इथे एकच चकली टाकलेली आहे, तुमची कढई जर मोठी असेल तर तुम्ही एका वेळेला तीन चार चकल्या पण फ्राय करू शकता। तर अगदी छानसा सोनेरी कलर येईपर्यंत आपण ही फ्राय करून घ्यायची आहे। चकलीचा कलर खूप छान दिसतोय आणि एकदम काटेदार चकल्या बनवून तयार झालेल्या आहेत। तर अशा प्रकारे एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत चकली तुम्ही नक्की ट्राय करून बघा।